श्री स्वामी समर्थ मित्रांनो, भक्त आहे ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असणार, कोकण रेल्वे रत्नागिरी असं पॉश असं स्टेशन बनवलेलं आहे. म्हणजे बघा, बाहेरच एकदम फुल डेकोरेशन केलेलं आहे आणि मध्येच खूप अफवा चाललेली की खूप खराब सामान वापरलं आहे असं तसं खूप जण बोलत होते. खूप जणांनी पावसात खूप वादळ सुटलेलं तेव्हा व्हिडिओ पाठवलेले, छप्पर तुटलं, हे तुटलं, पण नाही, खूप सुंदर असं स्टेशन बघवलं आहे, बनवलेलं आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. आणि आता आपण पुढे जाऊन बघायचं आपलं रत्नागिरी स्टेशन. आय लव रत्नागिरी. कोकण रेल्वे. वेलकम टू रत्नागिरी स्टेशन, रेल्वे स्टेशन. छान बनवलं स्टेशन. स्टेशन म्हणजे स्टेशन आहे, स्टेशनच्या वर जो आपलं एरिया असतो तो खूप सुधरवला आहे. कॅलिफोर्निया जसं बोलतात आपण, बाहेरगावचे देश जसे असतात सुंदर बघण्यासारखे, तसं खूप सुंदर स्टेशनच्या खूप छान बनवले, खूप छान. रिक्षावाल्यांना पण मस्त एक स्टँड दिलेला आहे बघा, त्यांच्याच इथे साईडला. वेलकम टू मँगो सिटी. बघू शकता जेव्हा खूप पाऊस आलेला, वारा सुटलेला, तेव्हा हा इकडचा हा भाग आहे समोर जो दाखवतो मी सफेद कलरचा, तो सर्व निघालेला, कारण फिटिंग पूर्ण झालेली नव्हती त्याची. बोलतात काम चालू होतं आणि त्यामध्येच वादळ आणि पाऊस सुटला. पण काही लोकांनी अफवा उडवली की खराब सामान वापरलं आहे वगैरे वगैरे, तर नाही, तसं काही नाही आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असं स्टेशन झालेलं आहे तयार. स्टेशनच्या बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता. आणि आता आपण लगेच स्टेशनवर चाललो आहे. छान परिसर आहे, लवकरच ह्याचं उद्घाटन करण्यात येईल. उद्घाटनची गरज नाही माझ्या मते. उद्घाटन आता पब्लिक जाते म्हणजे उद्घाटन झालेलंच आहे. सगळं बदललेलं आहे, सगळं चेंज केलेलं आहे. बसण्यासाठी वेटिंग रूम वगैरे केलेलं आहे. सगळा परिसर बदलून टाकलेला आहे त्यांनी.
अजून काम बाकी आहे का चालू आहे बघा बघू शकता तुम्ही स्टेशनचं काम चालू आहे हे आहेत आपल्या कोकण रेल्वेचे शिल्पकार माननीय मधु दंडवते साहेब यांच्याच प्रेरणेने म्हणजे यांनीच रेल्वे आणली असं आपण बोलू शकता तो उद्घाटन केलेलं आहे नारायण राणे साहेब परत उदय सामंत साहेब माननीय रवींद्र चव्हाण साहेब या लोकांनी तटकरे साहेब हे खूप असे भाजपचे नेते आलेले आणि त्यांनी उद्घाटन केलेलं आहे असं आपल्या बोर्डवर लिहिलेलं आहे तिथे हे काम चालू आहे बघा इकडे अजून इकडनंच आपल्याला आता खाली जायचं आपल्या स्टेशनवर तिथे सुद्धा काम चालू आहे समोर तर मित्रांनो खूप असं स्टेशन सुंदर बनवलेलं आहे बघा दाखवलेलं आहे तुम्हाला आणि अजूनही काम चालू आहे काम त्यांचं थोडं बाकी आहे ते पूर्ण करतात बघा आपल्या पाठीमागे काम चालू आहे अजून खरोखरच बघण्यासारखं स्टेशन झालं आहे रत्नागिरी एकदम खूप सुंदर केलेलं आहे स्टेशन बघा कोकण रेल्वेचं रत्नागिरी स्टेशन खूप छान असं बांधलेलं आहे आणि मला खूपच आवडलं आहे म्हणजे पहिल्यापेक्षा सुशोभीकरण केलेलं आहे त्याचं आणि खूपच म्हणजे खूप सुंदर झालेलं आहे बघण्यासारखं स्टेशन आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग श्री स्वामी समर्थ